महिलांच्या सुरक्षेबाबत सरकारनं कायदा केलाय, त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे, मात्र सरकारवरच सर्व काही सोडून चालणार नाही असं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. दिल्लीत गीता प्रेरणा महोत्सवात ते बोलत होते. हैदराबाद निर्भया अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती भागवत यांचे विधान महत्वाचं आहे. महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन दुःशुद्ध ठेवा, त्याची सुरुवात आपल्या घरातूनच व्हावी असंही भागवत म्हणाले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, काँग्रेसचे नेते जनार्दन द्विवेदी यावेळी उपस्थित होते. सर्व उपनिषदांचं सार गीता आहे. काही जण मार्गावरून भटकतात, बुद्धीला दिशेची गरज आहे असंही भागवत आपल्या भाषणात म्हणाले. हमारे देश में मातृशक्ति की सुरक्षा परिसर में, परिवार में, सर्वत्र अक्षुण्ण रहे. सरकार कानून बना चुकी है, कानून का पालन ठीक से हो, शासन प्रशासन की ढिलाई ये सब अब चल नहीं सकती. लेकिन शासन प्रशासन पर ही सब छोड़ के नहीं चलेगा, क्योंकि जो ये अपराध करने वाले हैं उनकी भी माता बहनें हैं, इसीलिए तो उनका अस्तित्व है. उनको ये किसी ने सिखाया नहीं. अपने घर से प्रारंभ करना है, पुरुषों की मातृशक्ति की ओर महिलाओं की ओर देखने की दृष्टि शुद्ध होनी चाहिए, स्वस्थ होनी चाहिए, यही इन सब बातों को बंद करेगा.